बाल दिन निमित्त स्ट्रोक्स या संस्थेतर्फे चिमुरड्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर बोलत होते. 14 नोव्हेंबर हा दिवस भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बालगंधर्व कलादालनात चिमुरड्यांनी काढलेल्या 100 चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले. यावेळी व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर म्हणाले, लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी पालकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून मुलं चित्रकलेपासून लांब न जाता या क्षेत्रात नाव मिळवतील. तसेच मुलांना त्यांचे चित्र लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यवस्था तयार करणे गरजेचे आहे, ज्यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळून ती चांगली कामगिरी करतील, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी यावेळी व्यक्त केले. हे जे लहान मुलांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे ते खरोखरच पाहण्याजोगं आहे. अनेक मुलांच्या पाशी किती उत्तम दर्जाची कला आहे हे या प्रदर्शनातून लक्षात येतं. आज या मुलांची अडचण एकच असेल तर ती म्हणजे या मुलांनी काढलेल्या चित्रांना कुठे आउटलेट नाही आहे, कुठे ती प्रेक्षकांच्या समोर नेण्याची चांगली व्यवस्था नाही आहे. आणि त्याच्यामुळं स्वतः काढलेलं चित्र जर कपाटातच ठेवून द्यायची वेळ आली तर या मुलांना किती काळ प्रोत्साहन मिळेल चित्र काढायला, याचा एक कुठंतरी विचार व्हायला हवाय. या मुलांच्या चित्रकलेला कुठेतरी लोकांच्या समोर नेण्याची व्यवस्था वेगळी निर्माण व्हायला हवी आहे. कारण एरवी यांना केवळ प्रोत्साहन मिळालं नाही म्हणून नाउमेद होऊन ही मुलं अन्य ठिकाणी जाणं ही कलेच्या क्षेत्राची मोठी हानी आहे, ती लक्षात येत नाही आहे, म्हणूनच त्याच्याकडे लक्ष जात नाही आहे. माझी अशी विनंती आहे की यात लक्ष घातलं पाहिजे. आज बालदिन आहे, बालदिनाच्या निमित्तानं मुलांच्या शिक्षणाचा, त्यांच्या आरोग्याचा, संगोपनाचा सगळे विचार होतात, पण त्यांच्यातली जी सृजनशीलता आहे त्याचाही विचार कुठंतरी व्हावा आणि त्यांच्यातल्या या सुप्त कलेला कुठून तरी छान वाव मिळावा आणि समाजानं शासनानं या मुलांच्या चित्रकलेला कुठून तरी एक चांगलं आउटलेट मिळेल, कुठून तरी त्यांना एक एक्सपोजर मिळेल, प्रोजेक्शन मिळेल याची व्यवस्था करावी, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो.